घरात मस्त आंबट गोड टेस्टी पुडचटणी तयार असली तर इडली डोसा पोळी भात अशा कशाही बरोबर ती मस्त लागते याशिवाय पुडचटणी वापरून अनेक अतिशय टेस्टी पदार्थ करता येतात पुडचटणी एकदा केली की बरेच दिवस टिकते शेवटच्या टिप्सपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशीच टेस्टी आणि परफेक्ट पुडचटणी करा पुडचटणी करण्यासाठी सगळ्यात आधी एक वाटी हरभऱ्याची डाळ भाजून घेऊया आधी एखाद दोन मिनिटं गॅस मोठा ठेवू आता डाळ चांगली गरम झाली आहे आपण आता गॅस बारीक करूया मी इंडक्शनवर काही पदार्थ करताना जेव्हा बारीक गॅस म्हणते तेव्हा ते तीनशे ते सहाशे एवढं टेम्परेचर असतं मध्यम टेम्परेचर म्हणते तेव्हा आठशे ते अकराशे असतं तर बाराशे ते चौदाशे हे टेम्परेचर मोठ्या गॅस एवढं असतो चौदाशे ते सोळाशे हे टेम्परेचर पण इंडक्शनवर असतं पण ते मी सहसा शूटिंगसाठी वापरत नाही डाळ जेवढी सतत परतत राहू तेवढा त्याला एकसारखा रंग येतो आपली डाळ छान खमंग भाजली गेली आहे आपण डाळ परातीत काढून घेऊया आपण साधारण दोन तीन मिनिटं बारीक गॅसवर आणि आठ नऊ मिनिटं बारीक ते मध्यम गॅसवर डाळ भाजली आहे आता आपण एक वाटी उडदाची डाळ भाजूया आधीसारखंच एखाद दोन मिनिट मोठ्या गॅसवर डाळ भाजू एखाद दोन मिनिटं झाली आहेत डाळ चांगली गरम झाली आहे आता आपण गॅस बारीक करू हरभरा डाळीच्या तुलनेत उडीद डाळ लवकर भाजली जाते त्यामुळे आपण उडीद डाळ आता बारीक गॅसवरच भाजू शूटिंगसाठी आज आपण हे सगळं या पॅनमध्ये भाजतोय पण नेहमी मी अशा वस्तूंसाठी लोखंडी कढई वापरते उडीद डाळ छान लालसर झाली आहे आपण डाळ परातीत काढून घेऊया आता आपण यात धने भाजून घेऊ आधी एक दोन मिनिटं गॅस मोठा ठेवू मग बारीक गॅसवर छान खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊया आपण हे पाऊन वाटी धने घेतलेत आपण आता गॅस बारीक करू पाच सहा मिनिटं झाली आहेत धने भाजल्याचा मस्त खमंग वास येतोय आणि धने किंचित लालसर दिसत आहेत आपण धने परातीत काढून घेऊया आपण पॅनमध्ये अर्धी वाटी जिरं भाजून घेऊ यापेक्षा एखादा टेबलस्पून जिरं कमी घातलं तरी चालू शकेल जिरं आपल्याला बाकी साहित्य एवढं खमंग भाजायचं नाही आहे आपण जिरं एक दोन मिनिटं मोठ्या गॅसवर भाजलय आता आपण गॅस बारीक करू आपण बारीक गॅसवर चार पाच मिनिटं जिरं भाजलोय आपण दोन्ही डाळी धने आणि मिरच्या मिक्सरवर एकत्र बारीक करणार आहे तर बाकी वस्तू वेगळ्या वाटणार आहेत यासाठी आपण जिरं वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊ आपण आता पॅनमध्ये पाऊण वाटीत तीळ भाजू तीळ भाजताना आपण आधी मोठ्या गॅसवर आणि नंतर मध्यम गॅसवर भाजूया आपण वापरत असलेला गॅस कढई किंवा पॅन याप्रमाणे सगळं साहित्य भाजण्याच्या वेळात थोडाफार फरक होऊ शकतो पुढचटणी करण्यासाठी आपल्याला सगळंच साहित्य साधारणपणे हलका लालसर रंगईपर्यंत भाजायचं आहे तिळ बाहेरून फार जास्त लाल दिसले नाहीत तरी आतून छान भाजले जातात आता तिळाचा रंग बदलला आहे आपण तिळ जिऱ्याच्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण पॅनमध्ये एक वाटी सुकं किसलेलं खोबरं भाजू दोन तीन मिनटं मध्यम गॅसवर खोबरं भाजायला ठेऊ खोबरं फार काळजीपूर्वक भाजायला लागतं यातली कोणतीही वस्तू जास्त काळपट रंगावर भाजली तर कडवट लागते पण खोबरं जळलं तर त्याची चवच बदलून जाते खोबऱ्याला हलका गुलाबी रंग आलाय आता आपण गॅस बारीक करून भाजूया बारीक गॅसवर आपण चार पाच मिनिटं खोबरं भाजतोय खोबरं छान एकसारखं लालसर झालं आहे आता आपण गॅस बंद करून याच गरम पॅनमध्ये खोबरं भाजायला ठेवूया अशा पॅनमध्ये ठेवलेलं खोबरं छान कुरकुरीत होतं आपण चार पाच मिनिटं खोबरं बंद गॅसवर ठेवलं होतं खोबरं आता कुरकुरीत झालं आहे आपण खोबरं वेगळं काढून ठेवू कारण आपल्याला खोबरं वेगळं वाटायचं आहे आपण पॅनमध्ये पंधरा सोळा लाल मिरच्या भाजून घेऊया मिरच्या तुम्ही लाल तिखटही वापरू शकता लाल मिरच्या आपण फक्त दोन तीन मिनटं भाजून घेऊन डाळीच्या परातीत काढून घेऊ आपल्या कोरड्या भाजून घेण्याच्या वस्तू आता तयार आहेत एकदा पॅन पुसून घेऊन त्यात एक दोन टीस्पून तेल गरम करून त्यात दीड वाटी कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत परतून घेऊया हा कडीपत्ता आपण धुवून वाळवून घेतलाय आधी एक दोन मिनिटं मोठ्या गॅसवर परतल्यावर आपण गॅस बारीक करून भाजू पाच सहा मिनिटात कडीपत्ता असा छान कुरकुरीत होतो कडीपत्ता कुरकुरीत झाल्यावर तो असा बाजूला करून त्यात एक टी स्पून तेल घालू त्यात अर्धा टीस्पून हिंग तळून घेऊ हिंग तळला गेला की त्यात कडीपत्ता मिक्स करून घेऊ लगेच गॅस बंद करून कुरकुरीत कडीपत्ता काढून घेऊ आता पॅनमध्ये परत एखादा टीस्पून तेल घालून त्यात पाऊण वाटी चिंच परतून घेऊ या प्रमाणाने चटणी व्यवस्थित आंबटसर होते तुम्ही आवडीप्रमाणे चिंचेचं प्रमाण कमी जास्त करू शकता चिंच ही खूप लवकर काळी होते खूप सांभाळून भाजावी लागते ही चिंच आपण अगदी पूर्णपणे स्वच्छ करून घेतली आहे मिक्सरवर बारीक करण्यासाठी चिंच कोरडी असावी म्हणजे छान बारीक होते चिंचेला अजिबात पाण्याचा हात लागू देऊ नये चिंच छान तळली गेली आहे आपण गॅस बंद करून याच पॅनमध्ये अगदी थंड होईपर्यंत ठेवूया चिंच अगदी थंड झाल्यावर मिक्सरमध्ये काढली की ती व्यवस्थित बारीक होते आता आपलं सगळं साहित्य परतून तयार आहे आपण डाळी धने आणि मिरच्या मिक्सरवर रवाळ दळून घेऊया ही चटणी मिक्सरवर बारीक करताना अधूनमधून प्रेस बटन वापरून बारीक करूया हे पहा हे सगळं छान बारीक झालंय ते आपण परातीत काढून घेऊ आता आपण यात आधी तीळ आणि जिरं बारीक करून घेऊ हे छान बारीक झालंय आता यात भाजलेलं खोबरं आणि कडीपत्ता घालून बारीक करूया हे सगळं परातीत काढून घेऊ आतापर्यंत परतलेली चिंच थंड झाली आहे आपण प्रेस बटन वापरून चिंच बारीक करून घेऊया हे बघा चिंच छान बारीक झाली आहे आपण परातीत काढून घेऊ आता यात पाऊण वाटी गुळ पावडर एक टीस्पून हळद पाव टीस्पून हिंग आणि मीठ घालून घेऊ हे सगळं हाताने व्यवस्थित कालवून घेऊ कडीपत्त्याच्या मिश्रणाच्या तेलामुळे गुठळ्या होतात त्या व्यवस्थित मोडून घेऊ तेल वापरून परतलेल्या पदार्थांमुळे तसंच चिंचगुळामुळे कोरड्या परतलेल्या डाळींचा कोरडेपणा कमी होऊन चटणी छान मिळून येते आपण यात गुळाची पावडर वापरली आहे पण तुम्ही बारीक चिरलेला किंवा किसलेला गुळही वापरू शकता यातल्या सगळ्या गाठी आता मोडल्या गेल्या आहेत आता आपण चटणी परत एकदा मिक्सरवर फिरवून घेऊ आता आपल्याला फक्त पुशबटन वापरून पुढचटणी मिक्स करायची आहे ही अर्धी चटणी आपण मिक्स केली आहे आता उरलेली चटणी मिक्सरवर बारीक करून सगळं एकत्र करूया आपली आंबट गोड अतिशय टेस्टी पुडचटणी तयार आहे एवढ्या प्रमाणात साधारण सहाशे ग्रॅम चटणी तयार होते पुडचटणी दोन महिने सहज टिकते त्याहून जास्त टिकण्यासाठी चटणी फ्रीजमध्ये ठेवता येईल पुडचटणी परफेक्ट होण्यासाठी या काही कांचनबापट रेसिपीजच्या टिप्स लक्षात ठेवा सगळं साहित्य काळजीपूर्वक खमंग भाजा एका वेळेस दोन तीन किंवा चार कढया गॅसवर ठेवून एकाच वेळेस जास्त पदार्थ भाजता येतात फक्त कोणताही पदार्थ जळू देऊ नये पदार्थ काळपट भाजला गेला तर कडसर चव येते विशेषत खोबरं आणि चिंच भाजताना जास्त काळजी घ्यावी लागते पुडचटणीसाठी चिंच वापरताना ती खडखडीत वाळलेली आणि स्वच्छ असावी चिंच परतल्यावर थंड झाल्यावरच मिक्सरवर बारीक करावी पुडचटणीसाठी जास्त तेल वापरलं तर काही दिवसांनी चटणीला वास येतो पुडचटणीच्या मापासाठी मी आपली रोजची आमटीची वाटी वापरली आहे तुम्ही आवडीप्रमाणे कोणतीही लहान मोठी वाटी वापरू शकता पुडचटणी वापरून केलेल्या पदार्थाचा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडेल का हे मला कमेंट करून कळवा मी नक्की व्हिडिओ करेन तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग